मालाडमध्ये भिंत कोसळून 15 जण ठार, 13 जण जखमी. मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून 15 जण ठार झाले आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRFच्या टीमकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे, ज्या घटनेत 6 जण ठार झाले आहेत. तर मुंबईतल्या मालाडमध्ये रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून 13 जण ठार झाले आहेत. मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रात्री 2 वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. याबाबत फायर ब्रिगेडचे जवान सर्च ऑपरेशन करत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्रभर मुंबईत तुफान पाऊस पडतो आहे, त्यामुळेच ही भिंत कोसळली आहे.